तुमच्या भावाच्या विरोधात बंडखोरून खरतर हे सगळं पॅनल एकत्र करताय, ही वेळ तुमच्यावर का आली? याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांवर झालेला हा अन्याय, हा न सहन, ज्यावेळेला आम्ही एकत्र कुटुंबात राहत असताना सुद्धा एकत्रित कुटुंबाचा जो कुटुंब प्रमुख आहे त्याचेसुद्धा त्यांनी सत्यशील शेतकऱ्यांनी ऐकलं नाही, तर कारखान्याचे जेवढे ऊस उत्पादक सभासद आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांच्याबद्दल आम्ही वारंवार त्याच्याशी चर्चा करून त्यांचे आमचे एक तात्विक वाद व्हायचे त्या संदर्भातले, परंतु त्या गोष्टी ऐकल्या गेलेल्या नाही. आणि आता आपण बघतो एफ आर बीमधला जो डिफरन्स आहे त्या गोष्टीमुळे तर लोकांना एवढी नाराजी पसरलेली. मग ह्या नाराजीचं सुरत जसं सूर निघत होता त्या पद्धतीने आम्हाला शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजू लागल्या, त्याच्या पद्धतीने आम्ही त्या तो विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. खरं तुम्ही अनेक गंभीर आरोप सत्यशील सरकारनं केले, त्याच्या कार्यक्षमतेवर केले, मग त्याच्यामध्ये निवृत्ती बाजाराचा प्रश्न असेल किंवा त्या पदसंस्थेचा काढला काय आहे सगळं प्रकरण, हे मुद्देसुद्धा सांगायचं ठरलं तर त्याला खूप वेळ लागेल. मग ती थोडक्यात मी जे काही मगाशी सांगितलं आभार प्रदर्शनाच्या वेळेला, तर त्याच्यामधले तेच मुद्दे आहेत की ज्यावेळेला कृषक सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये त्यांनी तो निर्णय घेतला, परंतु त्यामध्ये जे काही 4-5 संचालक असतील त्यांचा त्याला विरोध होता की तुम्ही निवृत्ती बाजार हा बंद करू नका. वार्षिक जर 7-8 लाख रुपये जर त्याच्यामध्ये नफा होत असेल, वास्तविक बघता शेडबाबांनी ती ज्यावेळेला संस्था उभी केली त्यांनी नो प्रॉफिट नो लॉसच्या उद्देशाने ती उभी केली होती, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत होता. ती याच्या कारखान्यातील जेवढे कामगार होते त्या कामगारांना त्याचा फायदा होत होता, त्यामध्ये त्यांना सगळे कार्ड्स दिले जायचे की त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेला तिथून ते बाजार घेऊन जायचे, नंतर त्यांच्या ज्यावेळेला पगारामधून त्याची कपात केली जायची, अशा पद्धतीने ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालला होता. परंतु वैयक्तिक काही स्वार्थ असेल त्याच्यासाठी त्यांनी त्या गोष्टीला त्यांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तो निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेमध्ये लोकांचा त्याला विरोध असतानासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय लादला गेला सगळ्या सभासदांवर आणि तो चुकीचा निर्णय घेतला. त्यावेळेला तो फक्त म्हणजे ती नोंद घेतली सभासदांकडनं अशा पद्धतीचा तो विचार घेतला गेला आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट ॲक्शन केली गेली. त्यावेळेला त्यांनी फक्त नोंद घेतली असं सगळं सांगितलं गेलं तुमच्या विचाराची. त्यामध्ये आता मी या ठिकाणी तुम्हाला नावाशी सांगू शकतो की हडवळे साहेब आहेत आपले, त्यांनी त्यावेळेला खूप पोटतिडकीने सांगितलं होतं की मला हे बरोबर वाटत नाही आहे, तुम्ही हे काय बंद करू नका, परंतु त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यामध्ये फार कमी असे कारखाने आहेत की ते चांगलं दर देत आहेत, तर आपल्या कारखान्याचा क्रमांक त्यामध्ये 3rd-4th लागतो, तरी देखील तुम्ही एफआरपीची मागणी करताय. एफआरपीची मागणी करत असताना तुम्ही म्हणत असता त्याच्या कार्यक्षमतेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करता, परंतु आजपर्यंत सातत्याने या कारखान्याला तांत्रिक क्षमतेमध्ये पहिला नंबर मिळतो. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांत्रिक क्षमतेचा पुरस्कार कशामुळे मिळालेला आहे, शेतकऱ्यांनी ऊस चांगल्या पद्धतीने पिकवला, तो कारखान्याला गाळप क्षमतेसाठी दिला, त्याच्यानंतर त्याची साखरेत रूपांतर करून चांगल्या पद्धतीने ते शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन केल्यामुळे तो पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यामध्ये कामगारांनी कामं केलेली आहेत. म्हणजे हा सगळा जो विचार आहे तो कामगारांच्या संदर्भात व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्यासाठी तो पुरस्कार व्हायला पाहिजे. तांत्रिक क्षमतेचा पुरस्कार जर मागच्या वेळेला मला वाटतं अंबादास हांडे साहेबांनी सांगितलं की चेअरमन आणि संचालक मंडळ काय शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी द्यायला आलेलं होतं, ते शेतकऱ्यांनीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा ऊस, त्यांनी जर कनिष्ठ पद्धतीचा ऊस उत्पादन केलं असतं तर कारखान्याला हा पुरस्कार मिळाला असता का? प्रश्न आहे समन्वय. आता मला ह्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगणं होत नाही, काय कारण ते मुद्दे खूप मोठ्या प्रमाणातले, परंतु मी थोडक्यात सांगेल की तो समन्वय कशा पद्धतीचा नाही. एक हाती कारभार एक सत्तेप्रमाणे ते चाललेलं आहे, त्याला संचालक मंडळ त्याला कोणी हे करत नाही. हुकुमशाही थोडक्यामध्ये ते प्रामुख्याने ते मुद्दे पुढच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान येतीलच. तुम्ही शेड बाबाच्या घरातले ताईत होते, अण्णांचे अतिशय प्रिय होते, असं काय घडलं तुम्ही आणि सत्यशील शेरकर दूर आहे?
तात्विक विचार, तात्विक वाद शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेऊन नंदुकाका शेळकर असतील, जे कुटुंब प्रमुख होते त्यांनी प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांच्या विचारांनी सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे असे ज्यावेळेला मागणी केली गेली त्यावेळेला त्याला नेहमी बगल दिली गेली त्यांच्या विचारांना, त्यामुळे हा सगळा ही सगळी गोष्ट पुढे आली. सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही, सत्तेची लालसा कधीच नव्हती. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच फक्त प्रामुख्याने भूमिका होती आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत न्याय त्या पद्धतीने मिळाला नाही. FRP चा आता जो विषय झाला आहे तो तर आहेच आहे, परंतु शेतकऱ्यांना या पंचवार्षिकमध्ये तुम्ही 2014 पर्यंतची सगळी गोष्ट बघा, त्याच्यानंतर म्हणजे 2007 पर्यंत शेठबाबा जोपर्यंत होते तोपर्यंत कारखान्याची परिस्थिती बघा, आत्ताची बघा, आणि याच्या पुढच्या काळामध्ये काय परिस्थिती होईल, ते कुठल्या थरापर्यंत घेऊन आलेले कारखाना, हे ज्यावेळेला तुम्ही आकडेवारी बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. दोन चुलत भावांमध्ये लढाई होईल असं वाटलं होतं, आता काका पुतण्याची लढाई होणार आहे, नाही हे शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय. या बैठकी आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी एकमताने हा ठराव मांडलेला आहे.